आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे लिप्त, कोलंबीचं नाही हो, चिकनचं लिप्त। चला तर मग वेळ न घालवता पटकन तयारी करून घेतो। आता काय करूया, मी बोनलेस चिकनचे पीसेस घेतलेत, ते आपण घ्यायचे एका मिक्सिंग बोलमध्ये। आलं लसणाची पेस्ट 1.5 चमचा, हिंग अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, धना जीरा पावडर 1 चमचा, CKP मसाला 1 चमचा, मीठ चवीनुसार, लिंबू अर्ध। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। हे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि हे मॅरिनेशनसाठी आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचं आहे। लिप्त्यासाठी आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करूया। पॅन घेतलाय आणि गॅस ऑन करून घेऊया। तेल 2 मोठे चमचे, हिंग 1/2 चमचा, 2 मोठे कांदे घेतलेत बारीक चिरलेले, मीठ अगदी थोडंसं। लिप्त्यासाठी जेव्हा आपण तेलावरती थोडंसं हिंग घालून कांदा परतून घेतो ना, तेव्हा तो छान सवताळून घ्यायचा, ह्याचा अर्थ तो छान लालसर रंगावरती थोडा होऊन द्यायचा आणि मग पुढची प्रोसिजर करायची। कांदा छान सवताळून झालेला आहे, तो लालसर रंगावरती आलाय, करपून द्यायचा नाही आहे। आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया। 2 मोठे टोमॅटो बारीक चिरलेले, कांदा आणि टोमॅटो छान नरम झाला की मग आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मग बाकीचे मसाले। पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं मिरची पावडर 1 छोटा चमचा, 2 चमचे CKP मसाला, गरम मसाला 1/2 चमचा, लिंबू अर्ध, तूप 1 चमचा, कोथिंबीर बारीक चिरलेली भरपूर। मिक्स करूया। सगळे मसाले लागलेत, त्याला तेल सुटलंय, आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। तुम्ही पाहू शकाल आपण थोडंसंच पाणी वापरलंय, जास्त पाणी वापरायचं नाही आहे, कारण त्याचा रस्सा होता कामा नये आणि खूप ड्राई होता कामा नये, ते मिडियम असलं पाहिजे, म्हणजेच त्याला लिप्त म्हणतात। आता आपण त्याला लीड देऊया। 8 ते 10 मिनटं चिकन शिजायला लागेल, शिजली की चिकनचं लिप्त तयार होईल। 10 मिनटं झालेली आहेत, गॅस बंद करूया। लिप्त चिकन तयार आहे, ते काढून घेऊया। गार्निशिंगला मस्त कोथिंबीर। झटपट होणारं असं चिकनचं लिप्त तयार आहे, जरूर करून पहा आणि आम्हाला कळवण्यासाठी काय करायचं आहे। रुचकर मेजवानी हा आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचं आहे आणि त्यावरतीच कमेंट करून कळवायचं आहे की हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते। पुन्हा भेटूया पुढच्या भागात।